मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी गोमाता जनता एसआरए प्रकल्पात आर्थिक घोटाळा करून कुटुंबियांच्या नावे अवैधरित्या सदनिका नोंदणी केली आहे असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आहे या यासंदर्भात दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे तसंच संदर्भातले कागदपत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्याचं एका निवेदनाद्वारे सोमय्या यांनी सांगितलं आहे या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्याची मागणीही त्यांनी केली आहे